सोलापूर शहरातील कोरोना रुग्णसंख्या घटल्याने आजपासून शहरातील 398 शाळा सुरू करण्यात आल्या आहेत. मनपा आयुक्त पी शिवडकर यांनी रात्री उशिरा आदेश काढून शाळा सुरू करण्याबाबत निर्देश दिले आहेत. त्यामुळे विद्यार्थी यापासून अनभिज्ञ असल्याने शाळेमध्ये विद्यार्थ्यांची संख्या कमी दिसून येत आहे. मी 11वी बी2 मध्ये शिकत आहे. कॉलेजमध्ये येताना गेटपासूनच सॅनिटायझर आणि टेम्परेचर चेक करत आहेत. क्लासमध्ये आल्यावर प्रत्येक बेंचावर एक एक स्टुडंट बसत आहे. कोरोनाचे नियम पाळूनच मास्क घालूनच सगळे स्टुडंट्स येत आहेत. आणि ऑफलाईन असल्यामुळे जे आपल्याला विचारता येतात ते क्वेश्चन्स वगैरे आपण विचारू शकतो टीचर्सला. टीचर पण मास्क वगैरे घालून व्यवस्थित कोरोनाचे सगळे नियम पाळत आहेत. हरिभाई देवकोण प्रशाला कनिष्ठ महाविद्यालयाचे मी प्रभारी उपप्राचार्य श्री कुंभार सर आज प्रशासनाने सांगितलं की 1 ते 12 आजपासून शाळा सुरू करायला सांगितले आहे. तर आम्ही तसं विद्यार्थ्यापर्यंत काल संध्याकाळी पोहोचवलेलं आहे. पण तसे विद्यार्थ्यांची उपस्थिती आज कमी आहे. पण इथं विद्यार्थी जे आले त्या सर्व विद्यार्थ्यांचं आम्ही प्रशासनाने जे सांगितलं आहे मग सॅनिटायझर असतील किंवा एखादा इतर काही आरोग्याच्या तपासणी करूनच विद्यार्थ्यांना मी वर्गात घेतलेले आहे. पण प्रशासनाने जे काय काळजी घेण्यासाठी सांगितले त्याचं नियमाचं आम्ही निश्चितच फॉलो करतो आहोत. आपले प्रभारी मुख्याध्यापक श्री मोती बने सरांनी सुद्धा आम्हाला सूचना सांगितलं आहे की सर अचानकच अशी सूचना आल्यामुळे उद्या सकाळी तुम्ही जबाबदारीनं विद्यार्थ्यांची काळजी घ्या. एखादा विद्यार्थी जर आजारी असेल तर त्या विद्यार्थ्याला विचारून त्या घरी पाठवा. आणि शिक्षकांनी सुद्धा आज आपल्याकडे 2-2 लस घेतल्यानंतर सुद्धा RT-PCR सगळ्यांनी रिपोर्ट त्या ठिकाणी दिलेले आहेत. आज कदाचित 1-2 दिवसात माननीय आयुक्तांनी सांगितल्याप्रमाणे आपलं ते नियमाचं आम्ही पालन करत आहोत.